माझ्या चॅनलवर आपण मिलेट्सचे पदार्थ बघतोय आज असाच एक सोप्पा पदार्थ बघूया आपण आणि करायला अतिशय सोप्प आहे वेट लॉस करायचा असेल डायबिटीज असेल तर अशांनाही हे चालणार आहे आणि घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हा पदार्थ आहे चला मग झटपट रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कुपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे इथे मी एक वाटी किसलेला गाजर वापरला आहे गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ए आहे गाजराच्या ऐवजी तुम्ही मेथी पालक सारख्या पालेभाज्या वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे दोन चमचे बारीक चिरलेले सांबार कांदे घालायचे आहेत एक चमचा टोमॅटो घालायचा आहे हिरवी मिरचीचे तुकडे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा जिरे घालूया हिंग जिऱ्यामुळे पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आणि ह्याच्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालूया नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत ग्लुटेन फ्री आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड पण कमी आहे त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी परफेक्ट ऑप्शन आहे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत होते रक्ताची कमतरता असेल वजन कमी करायचं असेल किंवा थायरॉइड असेल पी एस असेल तर अशा आजारांसाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे पचायला पण हलकी आहे यात भरपूर प्रमाणात आयन पण आहे आणि हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे जो मधुमेहींसाठी चांगला समजला जातो भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन आणि विटॅमिन्स तर आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये विटॅमिन डी आहे या चवीनुसार मीठ घालून आपल्याला तिंबून घ्यायचे हे आधी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या याच्यामध्ये तिंबायसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत साधारण पाऊन वाटी गरम पाणी आपल्याला लागतं आधी थोडंसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे तिंबून घ्यायचे आणि बाकीची सगळी तयारी होईपर्यंत दहा मिनिटं झाकून ठेवायचे भिजवायचे दहा मिनिटं मुरू द्यायचे दहा मिनिटांनी हे छान मुरल्यावर पिठाचे चार गोळे करायचे एका वाटीमध्ये आपल्याला चार छोटी छोटी थालीपीठं करता येतात था। एका पोळपाटावरती छान स्वच्छ रुमाल घालायचा याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आता एक गोळा घेऊन दाखवल्याप्रमाणे बोटाने पसरवत पसरवत थालीपीठ थापून घ्यायचे तुम्हाला जर कडक थालीपीठ हवं असेल तर जरा पातळसर थापा आणि खुसखुशीत आवडत असेल तर जाडसर थापा थालीपीठाला दाखवल्याप्रमाणे तीन चार होल्स करून घ्यायचे ज्यातनं आपण तेल किंवा तूप सोडू शकतो आता मी इथे लोखंडी तवा वापरला आहे ज्याच्यामुळे आयन आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने शोषलं जातं आणि ह्याच्यावर गाईचं तूप घालायचे कारण नाचणीमध्ये असलेलं व्हिटॅमिन डी शरीरात व्यवस्थितरित्या शोषून घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या गुड फॅट्सची गरज असते कारण व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे तुपाऐवजी तुम्ही लोकली मिळणारं लाकडी घाण्याचं करडई किंवा सूर्यफुल तेलही वापरू शकता आता याला झाकून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे एका साइडनी भाजताना आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी भासताना हे न झाकता आपल्याला भाजायचं आहे आता छान नाचणीचं थालीपीठ पण तयार आहे हाडांच्या मजबूतीसाठी अॅनेमियासाठी वेट लॉस करण्यासाठी मधुमेह असेल तर नाचणीचं थालीपीठ हा अतिशय चांगला ऑप्शन आहे जरूर करून बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू